पद्धतीनं जे अरविंद केजरीवालला अटक झाली हे सातत्यानं आम आदमी पक्षाला जे घेरण्याचा प्रयत्न, म्हणजे त्यांचे अनेक मंत्री आज तुरुंगात आहेत आणि कोणत्याही आरोपाचं जे समर्थन आहे किंवा आरोपाची जी स्पष्टीकरण आहे हे माध्यमांमधून समोर येताना दिसत नाहीये, अशा पद्धतीने जे झुकणार नाही त्यांच्यावर अशा पद्धतीने कारवाई होते आणि जे झुकायला तयार होतात त्यांना एका वॉशिंग पावडरमध्ये घालून नंतर त्यांना सत्तेत सामील करून घेतलं जातं। हे दोन प्रकार आहेत। मला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा अभिमान आहे की त्यांनी लढणाऱ्यांच्या यादीमध्ये स्वतःचं नाव बळकट केलं, त्यांनी शरण जाण्यापेक्षा संघर्षाची वाट पत्करली, त्यांनी लढणं पत्करलं। पण या कारवाया फक्त विरोधी पक्षातल्या नेत्यांवर का होतात हा प्रश्न आहे। आणि यातले कारवाईमध्ये नाव आलेले जेवढे नेते हे सत्ताधारी पक्षात सामील होतात त्यांच्या कारवाईचं काय होतं हा दुसरा प्रश्न। आणि जर हे असेल तर मग छाती ठोकपणे माननीय पंतप्रधान जी गॅरंटी देतात ती गॅरंटी आहे की देशाची दिशा होईल हा प्रश्न देशाच्या मनात निर्माण होतो।